चारित्र्याचा संशय आणि आर्थिक देवाणघेवाणीमधून पती पत्नीत जोरदार वाद होऊन संतापलेल्या पतीनं पत्नीच्या डोक्यात रागानं दगड मारला त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन बत्तीस वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी रात्री वाठार इथल्या बंद पडलेल्या सिमेंट कारखान्याजवळ घडली या घटनेची नोंद पेठवडगाव पोलिसात झाली असून सदतीस वर्षीय पती आदम पठाणला अटक करण्यात आली आहे हातकळंगले तालुक्यातील घुणकी इथं आदम गौस पठाण हे पत्नी बिस्मिल्ला दोन मुलं आई वडिलांसह राहतात पंधरा वर्षांपूर्वी आदम आणि बिस्मिल्ला यांचा विवाह झाला होता पठाण दाम्पत्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून आणि आर्थिक देवी घेवीवरून वारंवार वाद होत होते हे पती पत्नी गुरुवारी रात्री वाठारमध्ये आले होते ते वाठार पेठवडगाव रस्त्यावरील बंद पडलेल्या सिमेंट कारखान्याजवळ थांबले होते त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला वाद वाढत गेला आणि त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं संतापलेल्या आदम पठांनं पत्नी बिस्मिल्लाच्या डोक्यात दगडानं प्रहार केला त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन बिस्मिल्ला जागीच मरण पावल्या या घटनेनंतर आदम स्वतःहून पेठवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन बिस्मिल्ला यांचा मृतदेह नवे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनासाठी आणला आज पहाटे बिस्मिल्लाच्या मृतदेहावर घुणकी अंतिम संस्कार करण्यात आले या खुनाची माहिती मिळताच मयत बिस्मिल्लाच्या माहेरची मंडळी संतप्त होऊन पोलीस ठाण्यात दाखल झाली त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं पण पेठवडगाव पोलिसांनी संयमानं प्रकरण हाताळलं